अंतरवाली सराठीपासून निघालेला मोर्चा आता नवी मुंबईतल्या एपीएमसी मार्केटमध्ये आलेला आहे आणि हे सगळे मराठा आंदोलक आहेत ते तयार आहेत आझाद मैदानाकडे जायला. अर्थात आता सरकारचं एक शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटलांशी चर्चा करत आहे. त्या चर्चेमध्ये काही तोडगा निघतोय का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण याआधीसुद्धा अनेक वेळा शिष्टमंडळ आली, त्यांनी चर्चा केली, परंतु तोडगा काही निघू शकला नव्हता. कालसुद्धा दुपारी एक शिष्टमंडळ आलं होतं आणि त्यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. त्याच्यामध्ये सुद्धा काही गोष्टी ठरल्या नाही. मनोज जरांगे पाटलांनी म्हटलं होतं की त्याच त्याच गोष्टी परत घेऊन येत आहेत, त्यामुळे काहीतरी ठोस निर्णय झाल्याशिवाय तुम्ही भेटायला येऊ नका असं म्हटलं होतं. अर्थात आता मंगेश जीवटे जे OSD आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे, तेच भेटायला आलेले आहेत. त्यामुळे आता OSD असलेल्या मंगेश जीवटेंनी काही GR आणलंय का, त्यांच्या GR मध्ये नेमकं काही आहे का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण माझ्यासोबत जर बघितलं तर वेगवेगळ्या भागांमधनं आलेले हे सगळे मराठा आंदोलक आहेत आणि ते तयार आहेत फक्त एका आदेशाची, मनोज जरांगे पाटलांच्या आदेशाची, आणि त्याच्यावर आझाद मैदानाकडे जायचं किंवा काय निर्णय घ्यायचा हे ते ठरवणार आहेत. वेगवेगळ्या भागांमधले हे सगळे आंदोलक आहेत. अंतरवाली सराठीपासून आपण बघतोय की लोकं जोडली जात आहेत वेगवेगळ्या भागांमधनं, बीड असेल, त्यानंतर अहमदनगर असेल, पुणे असेल, या सगळ्या भागांमधनं लोक मोठ्या प्रमाणावर या आंदोलनामध्ये जोडले गेले होते. संपूर्ण APMC मार्केट आता भगवमय झालेलं आहे, सगळ्या गाड्या मोठ्या प्रमाणावर इथे दाखल झालेल्या आहेत आणि लोक वाट बघतायत की मनोज जरांगे पाटील काय नेमका निर्णय घेतात. अर्थात त्यांचा निर्णय हा सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे. आपण काही लोकांशी बोलायचा प्रयत्न करू. कुठून आलेला तुम्ही? नाशिकवरून. कधी आलेला? रात्री 11 वाजता आलेलो. काय काय वाटतं, काय निर्णय घ्यावा मनोज जरांगे पाटील? आता दादा जे सांगतील तेच आम्ही पुढची दिशा ठरवू. कधीपासून आले, कुठून आले तुम्ही? नाशिक मधूनच आलो. बघितलं तर एवढी शिष्टमंडळ आली, तोडगा काही निघत नाहीये. आता सरकारने लक्ष दिलं पाहिजे. दादा तर 3 महिन्यापासून जोरात ठेवलं दादांना. जे दादा सांगतील ती पूर्व दिशा आमची. दादांनी सांगितलं आंदोलन जसं आहे थंड थंडच करणार, शांततेच्या मार्गानेच होणार. आपण बघितलं तर सरकारने काल नोटीस सुद्धा दिली, पोलिसांनी नोटीस दिली की आझाद मैदानाकडे एवढी क्षमता नाही आहे, तुम्ही मुंबईत आला तर सगळं ट्रॅफिक जाम होईल, अनेक गोष्टी निर्माण होतील. काय सांगायचं तुम्हाला? मुंबई गतिमान शहर आहे, त्याची ते धावत राहावं असं सगळ्यांना वाटतं. पण त्यासाठी आमचं मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो सरकारनं मार्गी लावा आणि मनोज जरांगेंना जेवढ्या मागण्या असतील त्या सगळ्यांना पाठिंबा द्यावा. अंतरवाली सराठीपासून झालेला हा जो मोर्चा आहे तो आता नवी मुंबईमध्ये पोहोचलेला आहे. नवी मुंबईतल्या APMC मार्केटमध्ये सगळे मराठा आंदोलक जमलेले आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत एक शिष्टमंडळ सुद्धा चर्चा करत आहे. या चर्चेमधनं नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. परंतु हे सगळे आंदोलक वेगवेगळ्या भागांमधनं इथे जमा झालेले आहेत आणि या संपूर्ण APMC मार्केटमध्येच आपल्याला सगळीकडे या आंदोलकांच्या गाड्या दिसत आहेत, लोकं मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत, लाखोंच्या संख्येनं लोक इथे जमलेले आहेत आणि मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेतात, काय भूमिका जाहीर करतात याच्याकडे त्यांचं लक्ष लागलेलं आहे. आता एक शिष्टमंडळ सुद्धा त्यांच्याशी बोलतंय, आपण लोकांशी बोलायचा प्रयत्न करू. तुम्ही इथे आलेले आहेत, आता तुम्ही आझाद मैदानापर्यंत जाणार? मनोज जरांगे साहेब जी काही पुढची दिशा ठरवतील आंदोलनाची त्याप्रमाणे आम्ही चालणार आहोत. पण सरकार म्हणते की मुंबईत आलं तर सगळी मुंबई ठप्प होऊ शकते, यातायातचा प्रश्न होऊ शकतो, अनेक गोष्टी आहेत. आझाद मैदान सुद्धा इतकं लोकांना सामावून घेणार नाही आहे. त्याचमुळे सरकारने आमची जी मागणी मराठा आरक्षणाची ती लवकरात लवकर मान्य करावी आणि आम्ही जायला तयार होतो. इथून काय तोडगा निघावा असं वाटतं तुम्हाला? म्हणजे आपण जर बघितलं तर अनेक डेलिगेशन्स आले, अनेक लोकांनी त्यांच्याशी चर्चा केली, तोडगा काही निघालेला नाही. काय तुमची मागणी आहे? गेल्या 6 महिन्यापासून मनोज दादा जरांगे पाटलांची हीच मागणी आहे की मराठा समाजाला सरसगट या OBC कॅटेगरीमधनं आरक्षण मिळालं पाहिजे आणि याच मागणीला आत्तापर्यंत ठाम आहेत आणि हीच मागणी पूर्ण होत नाही म्हणून आज मुंबईतमध्ये यावं लागलंय. आणि तुम्ही मगाशी म्हटला की जर मुंबई ह्या जर गर्दी होणार असेल, ठप्प होणार असेल, तर हे सरकार काय करायला लागलंय? सरकारनं आजपर्यंत काय त्यांनी काल हा निर्णय जाहीर केला नाही आणि म्हणून आज आम्ही आलो नाही. हे 6 महिने झाले चाललंय. सरकारनं या अंतिम निर्णय घ्यावा. कालसुद्धा मनोजदादांनी सांगितलेलं आहे की डेप्युटी CM 2 असतील, CM असेल, तरी स्वतः येऊन इथं ज्या गोष्टींची चर्चा करायला पाहिजे. हे छोटी छोटी लोक येणार, काहीतरी इथं चर्चा करणार आणि लोकांच्या संभ्रम होणार, हे चालणार नाही. सरकारनं आता इथं फायनल निर्णय घेतला पाहिजे. लोक संपूर्ण महाराष्ट्रामधून आलेत, इथं मुंबई जामच होणार आहे, त्याशिवाय हा तोडगा निघणार नाही. आम्ही आझाद मैदान जाणार आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवूनच इथनं परत जाणार. हे सर्वचन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणतायत की आम्ही दाखले शोधतो आहोत आणि ज्यांचे दाखले मिळालेले आहेत त्यांना दाखले सुद्धा देत आहोत. त्यांनी काल काही दिवसापूर्वी मनोज जरांगे पाटलांना आवाहन सुद्धा केलं की तुम्ही सुद्धा लोकांना आवाहन करा की ज्यांचे दाखले मिळत आहेत त्यांनी अर्ज करावा आणि अर्ज केला तर आम्ही त्यांना दाखले देऊ. तुम्हाला काय वाटतं की अर्ज करायला हवा, काय करायला हवं? सरकार म्हणते की आम्ही लाखांपेक्षा जास्त दाखले शोधलेले आहेत, फक्त आता ते अर्ज करून ते मिळवणं बाकी आहे.
हे बघा, ही प्रोसेस संविधानिक प्रोसेस आहे जी चालू आहे. तुम्ही दाखला शोधला त्याला द्या ना. तुम्ही कशाला वाट बघायला लोकांची, आम्हाला आम्ही अर्ज करणारा देणारा. तुम्ही दाखलं द्या. आम्हाला दाखलं विकलं द्यायचे. ज्यांना मिळतंय ते आहेत, मुळात ओबीसीच आहेत. हा सगळा समाज आमचा पहिल्यापासूनच ओबीसी आहे. आमचं 1967 लाच आरक्षण काढून घेतलेलं आहे. त्यानंतर मराठा समाजाला आरक्षण घेतलेलं नाही. आमचंच आरक्षण ओबीसी लोक आता खात आहेत, तेच फक्त आम्हाला परत मिळायचं आहे. त्यासाठी आमचं आझाद मैदानासाठी आमची लढाई आहे. त्याच्यामुळं जे काही कोणी अर्ज करतंय, ते अर्जातनं आम्हाला त्यांना दाखला मिळणार आहे. ह्या सगळ्या आताच्या बोली भाषा झालेल्या आहेत, त्यामुळे यातून तोडगा निघणार नाही. कुठं आता शिष्टमंडळ म्हणून ह्या गोष्टीला तोडगा मिळणार नाही. यामध्ये मुख्यमंत्री डेप्युटी CM स्वतः ह्यात चर्चा करून हा आरक्षणाचा मुद्दा संपवायला पाहिजे, लक्षात ठेवा. आपण तर बघितलं तर ह्यांनी सांगितलेलं आहे. आपल्यासोबत एक मित्र आहे, त्यांनी खरं तर आमदार अण्णासाहेब पाटील स्वयंसेवक असं त्याच्यावर लिहिलं आहे. आणि हे आपण माहिती की पाटलांनी सुद्धा एक लढा काही वर्षांपूर्वी सुरू केला होता आणि त्या लढ्याचं एक रूप मोठं होतं. त्यांनी मोठं जनआंदोलन सुरू केलं होतं. माथाडी कामगार होते आणि APMC मार्केट त्याचंच एक खरं तर प्रतीक आहे. मोठ्या प्रमाणात माथाडी कामगार इथे असतात आणि आरक्षणाची मागणी की आजची नाही आहे, ती मागणी अनेक वर्षांची आहे. आपण त्याच्याशी बोलूयात. कुठून आलेला तुम्ही? नवी मुंबई. मुंबई मधले गणसोली. काय सांगाल की आता चर्चा तर करतंय पण पुढे काही निर्णय होत नाहीये? निर्णय होईल आज. आज निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. निर्णय नाही झाला तर आझाद मैदान. तुम्ही अण्णासाहेब पाटलांचं हे खरं तर तुम्ही स्वयंसेवक म्हणून ते घातलेलं आहे. अण्णासाहेबांनी एक मोठा लढा पुकारला होता, त्यांनी सरकारला सुद्धा वेटीस धरलं होतं. कसं बघताय तो लढा? अजूनही सुरू आहे? अजूनही सडाय जरांगे पाटले साहेबांच्या मार्गातनं चालू आहे लढा तो. कधी आला बाबा? मीही तो सुरुवातीपासून आंदोलनमध्ये आलेलो आहे बीडमधून. आणि मला काय वाटतंय, ह्या आरक्षणाचा फायदा मागच्या 30 वर्षापासून आपल्याला पाहिजे होता मराठी जातीला. पण ती मराठी जात ही सगळी सुशिक्षित नसल्यामुळं त्यांना काही त्यातलं कळलेलं नाही. अण्णासाहेब पाटलांनी ह्या गोष्टीसाठी शेवटच्या क्षणापुस्तवर प्रयत्न केले, त्यांना यश मिळालं नाही. आणि जरी यश मिळालं तर मराठ्यांना कळलं नाही. पण ते आज ह्या मितीला मराठ्यांना भेटल्याशिवाय आम्ही हे सोडणार नाही. कोणत्याही पद्धतीवर आम्ही हे सोडणार नाही. काय सांगायला तर तुम्ही कुठून आलेला आहात? तुळजापूर. काय सांगाल की चर्चा सुरू आहे, काही तोडगा निघत नाहीये, कधीपर्यंत तोडगा निघू शकतो? तोडगा नाही निघला तर आझाद मैदान मध्ये आम्ही आमरण उपोषण करायला तयार आहोत. नाही निघला तर लवकरात लवकर सरकारने निर्णय घ्यावा ही विनंती आहे सरकारला. आपण बघतोय की काही अनेक ठिकाणावरनं लोक आलेली आहेत आणि ते बोलतात, त्यांची प्रतिक्रिया देतात. आपण सगळ्यांशी खरं तर बोलायचा प्रयत्न करू आणि त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न करू. आज काय वाटतं, काय निर्णय आहे? तुम्हाला काय वाटतं की आझाद मैदानाकडे जायला पाहिजे का सरकारने इथेच हे आंदोलन स्थगित केलं पाहिजे? हे बघा, आम्ही एक शेतकरी माणसं आहोत, शेतीतले कामधंदे सोडून इकडे आलेलो आहोत. आम्हाला बी काय आझाद मैदानावर जाऊन उपोषण करायची हवस नाही आणि मुंबईच्या लोकांना त्रास द्यायची हवस नाही. परंतु आमचे खूप हाल अपेष्ट आहेत. शेती एक तर पिकत नाही, एक तर काय आहे, पूर्वीपासून आम्ही शेतकरी. सरकारचे निकष असे आहेत की शेती करणारा म्हणजे कुणबी. तुकाराम महाराजांनी सुद्धा आम्हाला 200-300 वर्षापूर्वी सांगितले की आम्ही कुणबी समाज आहोत. परंतु आम्हाला सरकारने कुणबीमध्ये घेतलेलं नाही. आमचे खूप हाल चाललेले आहेत आणि आझाद मैदानावर जायचे आम्हाला बी काय हवस नाही. आम्हाला सरकारने जर इथंच न्याय दिला तर आम्ही इथून जाऊ माघारी आणि शिस्तीत जाऊ, शांततेत जाऊ, एवढे आम्ही या ठिकाणी सांगू शकतो. मला मग तुमचा त्या मुद्द्याकडे यायचं आहे. अण्णासाहेब पाटलांचा आपण उल्लेख केला, APMC मार्केट आहे, त्यांनी मुंबईत एक मोठं आंदोलन सुरू केलं होतं. काय आठवणी वाटतात तुम्हाला अण्णासाहेब पाटलांच्या? तेव्हा त्यांनी सुरू केलेलं आंदोलन अजूनही सुरू आहे आणि ते अजूनही त्याचा काही निर्णायक टप्प्यावर आलेला नाही आहे. नाही, निश्चितपणाने स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी 1989-90 प्रचंड मोठा हा आरक्षणाचा लढा उभा केलेला होता. त्यांचं जे बलिदान आहे त्यांच्याबरोबर अनेक मराठा समाजातल्या तरुणांनी या आरक्षणासाठी बलिदान दिले. त्यांची निश्चितपणानं या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संघर्षामध्ये त्यांची फार मोठी भूमिका आहे. आणि आज जो संपूर्ण महाराष्ट्रातून आलेला हा मराठा समाज आहे, त्यांच्या माथाडी कामगारांची इथे ज्या मोठी चांगल्या मोठ्या प्रमाणात जे असलेलं संघटन आहे, त्यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील आहेत, त्यांनी हे सुद्धा या सगळ्या गोष्टीवर कालपासून नियंत्रण ठेवून होते. सगळ्या लोकांनी, APMC च्या सगळ्या लोकांनी
त्यांची संघटना असेल, त्यांचे कर्मचारी वर्ग असेल, माथाडी कामगारांची त्यांची संघटना असेल, यांच्या सगळ्या लोकांनी मराठा समाज जो महाराष्ट्रातून आला आहे त्यांची अतिशय चांगल्या पद्धतीची यथेच्छ व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. त्यांचं खरं तर अण्णासाहेब पाटलांचं मी या ठिकाणी धन्यवाद मानतो की त्यांनी जो बांधून ठेवलेला हा जो समाज होता, हे सगळं संघटन होतं, त्यांच्यामुळं आज संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या लोकांना त्याचा आज उपयोग झालेला दिसतोय. आज इथे आल्यानंतर, मुंबईत आल्यानंतर अण्णासाहेबांची परत आठवणी जाग्या झाल्या, त्यांनी पुकारलेला लढा जो तुमच्या समोर आला परत. निश्चितपणाने त्यांच्या जो आरक्षणाचा लढा आहे हा 1968 पासून जरी असला तर त्यांच्यामुळं हा त्यांना एक पाठबळ मोठं बळ मिळालं होतं आणि तिथूनच खरी संघर्षाला सुरुवात झाली होती. तर आपण बघितलं की लोकांच्या प्रतिक्रियात वेगवेगळ्या भागांमधनं आलेले आहेत आणि अर्थात आता मनोज जरांगे पाटलांसोबत जी चर्चा झाली शिष्टमंडळाची त्याच्यामध्ये काय होतं जाहीर करणार आहेत काय होतं कुठनं आले तुम्ही? जावली सातारा. साताऱ्यामधनं आलेला आहे. कालपासून जॉईन झाला काय? कालपासून जॉईन झाला. काय वाटतं तुम्हाला, काय तोडगा निघावा? तुम्हाला जायचं आझाद मैदानावर का इथेच तोडगा निघावा? नाही, इथेच तोडगा निघावा अशी तर आमची इच्छा आहे. कारण की मुंबईला जाऊन लोकांना त्रास द्यायची काय आम्हाला पण हौस आलेली नाही, त्यामुळे सरकारने इथेच तोडगा काढावा आणि विषय इथेच संपवून टाकावा एवढीच आमची अपेक्षा आहे. काय वाटतं तुम्हाला की आरक्षणामुळे कुठले प्रश्न सुटू शकतील? कारण लढा हा मोठा आहे असं आपण अण्णासाहेबांचा उल्लेख केला. आज नाही आहे ही गोष्ट, अनेक वर्षांपासून चालू आहे. काय नेमके अडचणी आहेत शेतीमध्ये गावाकडे? शेतीमध्ये गावाकडे मुलांना शिक्षणाच्या सर्व अडचणी आहेत आणि एकदम मागासलेला समाज आहे, पण ते सरकारला काही समजना झाले हा, त्यामुळे आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे बस एवढाच विषय. तर लोकांचं पाहिलेलं आहे आपण की वेगवेगळ्या भागांमधनं ते आलेले आहेत. प्रतिक्रिया अनेकांचं याच्यामध्ये म्हणणं होतं की आम्हाला जर सरकारने इथेच आरक्षण दिलं तर आम्हाला काही हौस नाही आहे आझाद मैदानापर्यंत जाण्याची, पण सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावं आणि आम्हाला जे आरक्षण आहे ते मिळवून द्यावं. अर्थात आपण नवी मुंबईमध्ये आहोत, मुंबईमध्ये आहोत आणि इथे जसं आपण या चर्चेमध्ये सुद्धा बोललो की अण्णासाहेब पाटलांनी एक मोठा लढा उभारला होता आणि त्या अण्णासाहेब पाटलांची सुद्धा आठवण या सगळ्या आंदोलकांनी काढलेली आज, त्यामुळे आज बघणं महत्वाचं आहे की या चर्चेमध्ये काही तोडगा निघतोय का मनोज जरांगे पाटील आझाद मैदानाकडे कूच करतात, या सगळ्याकडे आपलं लक्ष असणार आहे. कॅमेरा पर्सन गोपाल हरणेसह राहुल गायकवाड, नवी मुंबई, मुंबई तक.